मॅडम आणि कितली स्कुलां कुमारजुव्यां उरल्या जे तुम्ही डिस्ट्रीब्यूट स्कूल मटेरियल दिवपाचे आहात ते? अकॉर्डिंग टू द न्यू रेकॉर्ड्स आणि चार स्कूल्स असतात आणि रोकडेच आम्ही डिस्ट्रीब्यूट करता रे. ओके, असे कितले बरे दिसतात त्यांना स्कूलाक त्यांना तुम्ही स्कूल मटेरियल त्यांना दिता शिक्षण त्यांच्या भुरग्यां खातीर? आता ऑलमोस्ट 2 वर्षा झाली आम्ही हे उपक्रम करता आणि मला खूप बरे दिसता की भुरग्यांची स्ट्रेंथ गव्हर्मेंट स्कुलांनी वाढत असा आणि असेच गव्हर्मेंट स्कुलां फ्लरिश जावची असे हा देवाकडे मागतात. टीचर, आज आमचे सो वसंती पळय ट्रस्ट चॅटिमीटर आसा पळय तेंच्यांनी तुमकां जे स्कॉलाक जे गरजेचे भुरग्यांक लागतात ते दिले तुमच्या संस्कृती. हो, जो उपक्रम असा तो खूप म्हणजे मी मराठीत बोलते हा, म्हणजे हा उपक्रम जो आहे ना तो स्तुत्य आहे, खूपच स्तुत्य आहे आणि कौतुकास्पद असं यांचं हे कर्तव्यकार्य आहे आणि त्यांच्या आईच्या स्मरणार्थ त्यांनी दिलं आहे याचं मला विशेष कौतुक वाटतं. आणि याच्यामुळे काय होईल की आमच्या सरकारी प्राथमिक विद्यालयामध्ये मुलांची खूप म्हणजे एनरोलमेंट वाढेल असा माझा अंदाज माझा तरी अंदाज आहे आणि त्यामुळे आम्ही खूपच म्हणजे भाग्यवान ठरलो आहोत की त्यांनी इतकं सारं मटेरियल आमच्या स्कूलला दिलं आहे आणि प्रत्येक मुलाला दिलं आहे ते आणि प्रत्येक मुलापर्यंत ते पोहोचलेलं आहे. तर हा अतिशय स्तुत्यासा उपक्रम आहे. मला इथे विंदा करंदीकरांच्या 2 ओळी आठवतात, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे एक दिवशी हात घ्यावे. पण हात घ्यावे म्हणजे असा शब्दशः अर्थ नव्हे तर त्यांची दानत जी आहे ती आमच्या पर्यंत पोचू दे आणि आम्ही असेच म्हणजे थोडेफार प्रमाणात का होईना कुणाला मदत करू शकू याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. मॅडम त्यांना कितले तुमकां अभिमान दिसता की बाबा तुमच्या हातींच्यान भुरगे हे मटेरियल घेऊन शिकतले म्हणून? अभिमान तर खूप असा, कित्याक आमच्या टायमार अशी कोण नाशिल्ली फॅसिलिटीज कोण पावे नसतले, पण बरे दिसता की आम्ही कितीतरी समाजा खातीर करू शकता जेव्हा ती कॅपॅसिटी दिली की आम्ही इतक्या भुरग्यांपर्यंत पावले आम्ही त्याचा मला खूप अभिमान असा आणि मला खूप असे खूप करू असे खुशी दिसता. मला हा सांगू शकेना वर्ड्सन. ओके टीचर, तुम्हाला एक प्रश्न आहे, अशा काही अडीअडचणी आहेत तुमच्या आता प्रायमरी स्कूलला की खूप वेळापर्यंत तुम्ही फॉलोअप घेता काही पाहिजे अशा काही अडचणी आहेत जे अजूनपर्यंत झाल्या नाही काही? म्हणजे एक तर की बहुतेकशा शाळा अशा आहेत की ज्या एक शिक्षकी शाळा आहे त्याच्यामध्ये थोडा विचार व्हावा. मग चारही क्लासेस एकत्र असले की मुलांना शिकवायला जरा म्हणजे तशी अडचणी खूप येतात आणि काय होतं की 2 तरी शिक्षक असावेत किमान अशी मी म्हणजे माझी विनंती आहे की शिक्षण खात्याकडे. तसंच आता ते म्हणत आहेत की NEP स्टार्ट करणार आहेत ना, तर ती तो पण अतिशय चांगला आहे म्हणजे, पण त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्या शाळांना एकत्रित केलं तर जास्त फायदेशीर ठरेल असं वाटतं. थँक्यू, धन्यवाद. जो मिस्टर ॲडव्होकेट शैलेश गावस आणि जो ट्रस्ट आहात ॲडव्होकेट शैलेश गावसाचो वसंती विटू गावस हो आतात ना याच्या फॅमिलीक हा पहिलं फाटी हा वापरता त्याचा पाय म्हज्या भाषेत उलयतो त्याचा पाय ॲडव्होकेट शैलेश गावसाचो जायतो तो त्याने सोशल सर्वीस केल्ले पण पोलीस स्टेशनाचेर आणि जायते तो आधार दिले पण लोकांना आणि हे जाता त्याचा चेडो आईज ही आज सोशल सर्वीस करता भुरग्यांक पावता ह्यो म्हाका ह्यो अभिमान हे बरे म्हणून दिसता. ताका लागून हो पळय जायते पळयता आयज आमचं येयलो हिंगा म्हणजे पळोवपाक म्हणून पंचायत म्हणून आयज म्हाका ह्यो बाब ताका दिल्ले ह्यो मॅडमींच्या बराबरी आणि ह्या ट्रस्टाच्या बराबरी हा ह्यो दिसांक येवपाक आणि ह्या भुरग्यांक ह्यो हे दिता पळय ते ह्यो प्रेझेंटेशन करता ह्यो त्यांच्या इस्कॉलाक आणि ह्यो भुरगे म्हणजे आमचो फुडार फुडार. सो ह्या भुरग्यांपणाच्या फुड्यांत तर हे ट्रस्ट आमचे तर हे दीत
फुडें आमचें शिक्षण आनी हें जें भुरग्यांक पळय जाय पळय तें भरपूर मेळपलें. ह्या तरेन हांव चड आनी उलयना. ह्यो हो त्या चॅरिटेबल ट्रस्टाक आनी मॅडम निया सैलेश सगळ्यांक तेंच्या फॅमिलीक देव बरें म्हणटा.